हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एक लहानशी गोष्ट. रात्री 9:30 सुमार एक मुलगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपिकल, हा नक्की मार्केटिंगवाला असणार. तसाच होता तो. बोलण्यात गावाकडचा लहजा, तरीही कॉन्फिडंट. 22-23 वर्षाचा असेल. दुकानदाराचं लक्ष पहिल्यांदा त्याच्या पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज, व्यवस्थित पॉलिश केलेले. दुकानदार म्हणाला, बोला, काय सेवा करू? माझ्या आईला चप्पल हवी आहे, टिकाऊ पाहिजे. त्या आल्यात का? त्यांच्या पायाचं माप. मुलानं आपलं वॉलेट बाहेर काढलं. त्यात 4 घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आउटलाईन काढलेली 2 पावलं होती. दुकानदार म्हणाला, अरे मला मापाचा नंबरही चालला असता. तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखा बोलता झाला. काय माप सांगू साहेब, माझ्या आईनं जिंदगीभर पायात कंदी चप्पल घातली नाही. आई ऊसतोड कामगार, काट्या कुट्यात कुटबी जाते. अनवाणी ढोरावानी मेहनत केली, मला शिकवलं, मी शिकलो आणि नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालाय. दिवाळीला गावाकडे चाललोय. आईला काय नेऊ हा सवालच पैदा होत नाही. माझं किती वर्षाचं स्वप्न होतं, पहिल्या पगारातनं आईला चपलाच घेऊन जायच्या. दुकानदारानं चांगल्या उत्तम क्वालिटीच्या टिकाऊ चपला दाखवल्या. 800 रुपये किंमत होती. त्या पाहून मुलानं चालते की असं म्हटलं. त्याची तयारी त्यांनी केली होती. दुकानदारानं सहज विचारलं, किती पगार आहे तुला? मुलगा म्हणाला, सध्याच्याला 12,000 आहे. राहणं खाणं धरून 7-8 हजार रुपये खर्च होतात. 2-3 हजार रुपये आईला धाडतो. दुकानदार म्हणाला, अरे मग 800 रुपये जरा जास्त होत आहेत. मुलानं दुकानदाराला मध्येच रोखत असू द्या म्हणून सांगितलं. दुकानदारानं बॉक्स पॅक केला. मुलानं त्याला पैसे दिले आणि तो आनंदानं बाहेर निघाला. किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची. पण दुकानदाराच्या मनात नेमकं काय आलं कुणाच ठाऊक. मुलाला जरा थांबा असं सांगून दुकानदाराने अजून एक बॉक्स त्या मुलाच्या हातात दिला. दुकानदार म्हणाला, ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडनं गिफ्ट आहे असं सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला आता सांग अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. काय नाव तुझ्या आईचं असं दुकानदाराने विचारलं तर तो लक्ष्मी असं उत्तरला. दुकानदार लगेच बोलला, माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू मला देशील? ती पावलांची आउटलाईन काढलेला तो कागद. तो कागद मला हवाय. तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेवून आनंदानं दोन्ही बॉक्स घेऊन निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदारानं दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यात तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि विचारलं, काय आहे बाबा? दुकानदारानं दीर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला, लक्ष्मीची पावलं आहेत बेटा, एका सच्च्या भक्तानं काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला. लेकीनं आणि दुकानदारानं आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला. श्रोतो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा. आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.